श्रीमला आमचे जुने जाणते यांनी पाठीद्वार केले, मला अटकरणीचा प्रयत्न केला वगैरे वगैरे वगैरे. ते छगनराव भुजबळ त्यांचा फोन आला, साहेब मला आशीर्वाद द्या, माझा वाढदिवस आहे. म्हटलं आनंद आहे, महाराष्ट्रासाठी झटा आणि महाराष्ट्रासाठी लढा, हाच माझा आशीर्वाद. काय आशीर्वाद देणार, कसली आरक्षण, कसली काय? अरे पहिल्यांदा संरक्षण द्या, महिलांना संरक्षण द्या. पहिल्यांदा बलात्कार चाललेले आहेत. बरं झालं, एक दुर्गा नावाची काहीतरी एक संघटना निघाली महिलांची, हा त्यांनी ठोकलं फर्निचर बिर्निचर उद्ध्वस्त केलं. ही पाडी येणार आहे आज उद्या, मंत्र्याने ह्याच महिला झोडल्याशिवाय राहणार नाही रस्त्यावरती. ते पोलीस बिलीस बघतील मागून. चला त्यातून एखादी बाई मंत्र्याची बायको असेल तर सोडून द्यायचं, क्लीन चिट द्यायची. चल भानगड मिटली. काय चालले, प्रत्येक महिलेला असं मी म्हणेन शस्त्र परवाना द्या, प्रत्येक महिलेला देऊन टाका. चला घराघरामध्ये जाऊ द्या, येऊ द्या. चला ते काश्मीरचे ते अतिरेकी येऊ द्या, आणखीन कोणी येऊ द्या. किंबहुना जे पोलीस महाराष्ट्राच्या पोलिसांना, मुंबईच्या पोलिसांना जे जमत नाही ते ह्या महिला करून दाखवतील. आता शस्त्र द्या त्यांच्या. आणखीन किती बोलायचं, खूप सांगितलं, खूप बोललो आणि बोलतच राहू शकतो. अजून तरी जगदमेनं माझी शरीर इष्टी तशीच आली. आजही माझा श्वास जर मार्गावर आला ना, महाराष्ट्राचे दौरे काढीन, भाषण करीन, जाग आणीन. कारण मला श्वास जरी माझा असा घात करत असला मध्ये मध्ये, तरी माझी शक्ती माझ्या शरीरात नसून माझी शक्ती माझ्या समोर बसलेली आहे. ही माझी शक्ती आहे, हे माझं टॉनिक आहे, हे माझं शक्तिवर्धक आहे. आणि ह्याचा पुरवठा असाच होत राहो अशी मी आपल्या चरणी नतमस्तक प्रार्थना करतो. आणि आप एका निष्ठेनं आलात, प्रेमानं आलात, निवडणुका वगैरे येतच जातो, असं तुम्ही नाराज बिराज काय होऊ नका. तिकीट नाही मिळालं चालले, ही कसली निष्ठा? निष्ठा पक्षावर आहे का तिकीटावर आहे? आम्ही इतक्या वेळ हे गाळलं, आम्ही तितक्या वेळ ते गाळलं. अरे गाळलं असेल रे, पण निष्ठेसाठी गाळला का पक्षासाठी गाळलं असेल का तिकिटासाठी गाळलं? हे नाही चाललं, हे धमक्या देऊ नका कोणी, बिलकुल नाही. काय होईल, बाजूला होतो ना, आम्ही सगळे बाजूला होतो. चालवा, नाराजांनी चालवावी, शिवसेना चालवावी, महाराष्ट्र चालवावा, सत्ता आणून दाखवावी. पण घरफोड्यांना मदत करू नका, घरफोड्यांच्या पाठीशी राहू नका. जे कल्याण आणि डोंबिवलीमध्ये जे चाललेलं आहे हरामखोरी कपटकार असताना, अरे शिवसेनेनं आमने सामने करून पाडा ना आणि जिंका. हिंमत नाही, यंत्रणाही हे करते, आमच्यावरती हे पराभव आमचा करताय. शिवसेनेचा पराभव इतका साधा नाही, आणून दाखवतो परत सत्ता आणतो एक वा. आणि यंत्रामध्ये संशय आला तर लास्ट वारे यंत्राला, काय व्हायचं ते होईल, जाऊ द्या खटले चालू. पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुमच्या कृपाश्रद्धानं निष्ठेनं शिवराच्या भगव्या झेंड्याखाली मंत्रिमंडळ येणारच, आणणारच आणि सत्ता घेणारच, ही निष्ठा आणि ह्या पद्धतीने एक मजबूत विचार करून आज उठायचा आहे. सोन्याचं दसऱ्याचं सोनं लुटता ना, हे सोनं मी तुम्हाला देतोय की ह्या पुढे प्रत्येकाने निष्ठेनं असं मतदान करा की शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रामध्ये आलीच पाहिजे. आणि शिवसेनेचा भगवा झेंडा, शिवरायाचा भगवा झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा मंत्रालयाच्या त्या घुमटावरती दवलानं, अभिमानानं, स्वाभिमानानं आणि जबरदस्त बहुमतानं फडकलाच पाहिजे, फडकलाच पाहिजे, फडकलाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.
ਦਾਢੀ ਦਾ ਕਿੰਨ ਪਿਆਲੇ ਸਾਗ ਪੇਟੂ ਦੇ ਆਗ ਮਾ ਦਾਢੀ ਆਦਾ।